नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे शहरातील श्री सुनील खांबे यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आपल्या वाढदिवसानिमित्त कुणीही हार तुरे पुष्पगुच्छ आणू नये, त्याऐवजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे नागरिक पूरग्रस्त आहेत त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू आणाव्यात असं आवाहन श्री सुनील खांबे यांनी केलं होतं। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी वह्या, चटई, स्कूल बॅग, शर्ट पीस, पॅन्ट पीस, चादर, कडधान्य, तेल अशी भरघोस मदत केली। हे सर्व साहित्य महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल असं यावेळी श्री सुनील खांबे यांनी सांगितलं। श्री सुनील खांबे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक श्री मनोज शिंदे, संदीप शिंदे, संदीप खामगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आधुनिक भारत परिवार, संविधान सन्मान अभियान, पॅन्थर, रिपब्लिकन बहुजन अशा संसद अशा सर्व संघटनांच्या वतीनं हा आजचा जो कार्यक्रम आहे हा आपण पूरग्रस्तांना या राज्यभरात काय मदत देता येईल, आपल्याला त्यानिमित्तानं काय आपल्याला उपक्रम राबवता येतील, तर आजच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण कार्यकर्त्यांना आपण सगळ्यांना आवाहन केलेलं आहे। बोला। कर्मवीर सुनील खांबे साहेबांचा वाढदिवस अखंड महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वाढदिवस हा उद्बोधक कार्यक्रमातून होत असतो। त्याच्यामध्ये सामाजिक क्रांतिकारी विचार पेरले जातात आणि ठाणे शहरालाच नव्हे तर संपूर्ण देशाला सत्ता नसताना, पैसा नसताना केवळ लोकांच्या प्रेमावर आणि लोकांच्या पाठिंब्यावर नेतृत्व करता येतं आणि सामान्य जनतेचा आवाज हा प्रस्थापित सत्ताधारांच्या छाताळ्यावर दाबला जातो असं एक खंबीर नेतृत्व कर्मवीर सुनील खांबेसाहेब महाराष्ट्राला मिळालं। आणि कर्मवीर सुनील खांबेसाहेबांना पाहून अनेक तरुण सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात धाडसाने उतरतात आणि यशस्वी होतात। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्याच्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने ठाण्यात जिल्हा परिषदेच्या वतीने रानभाज्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कृषी मंत्री दादा भुसे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। या प्रदर्शनाच्या वेळेस ठाणे जिल्हा तसंच अन्य जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून रानभाज्या प्रदर्शनासाठी आणण्यात आल्या होत्या। या प्रदर्शनात कंटोरली, राणंद, अळूची पानं, कडूची भाजी, इंधन माकड, भारंगी, काठावर घोळ अशा रानभाज्या उपलब्ध होत्या। निसर्गात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या नैसर्गिक सेंद्रिय असून सर्व प्रकारची जीवनसत्व आणि औषधी गुणधर्म संपन्न आहेत। आदिवासी समाजातील आर्थिकदृष्ट्या समाज सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहेत त्यामध्ये रानभाज्यांचं महत्त्वाचं स्थान आहे। याकरता जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या रानभाज्यांचं जे वैशिष्ट्य आहे हे अद्याप कोणालाच माहीत नाही आणि म्हणून या पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या रानभाज्या आहेत त्याचं म्हणजे औषधी गुणधर्म आहेत। अगदी प्रत्येक आजारासाठी या औषधी या रानभाज्या उपयुक्त आहेत, त्यामुळे या ग्रामीण भागातून, आदिवासी भागातून शहराकडे आल्या पाहिजे अशा प्रकारचा जो काही आमचा प्रयत्न होता शासनाचा, जिल्हा प्रशासनाचा, तो हळूहळू या ठिकाणी पूर्ण होतोय आणि हे आदिवासी बांधव भगिनी आहेत त्यांना या महोत्सवातून, विक्रीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक देखील मदत होणार आहे। त्यासाठी जिल्हा प्रशासन असेल, महापालिका असेल, राज्य सरकार असेल, कृषी विभाग असेल, हे सगळेच एकत्र येऊन या सर्व आदिवासी समाज बांधव भगिनीच्या मागे उभे राहतील। ठाणे शहरातील सरोवर दर्शन झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीमधील वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या पथकाला नागरिकांनी कडाडून विरोध केला। कोणतीही पूर्वकल्पना न देता नागरिक ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप यावेळेस नागरिकांनी केला। सरोवर दर्शन टॉवरमधील अनधिकृत बांधकामाला अभय आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतींवर कारवाई का असा सवाल यावेळेस नागरिकांनी करत
या पथकाला कडाडून विरोध केल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं. व्यक्तीवरती कारवाई होणं हे गरज आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री सन्मान्य जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या अधिपत्याखाली हा खाते येते. आम्ही त्यांच्याकडे डिमांड करणार आहे की चुकीच्या माणसाला पाठवून, चुकीच्या ठिकाणी पाठवून लोकांवर जाणूनबुजून राज करून लोकांची घरं तोडलेली आहे. मोरे साहब काय सांगाल? झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमधला हा टॉवर आहे. ह्या 10 बिल्डिंगी बांधलेल्या आहेत. ह्या 10 बिल्डिंगी पुनर्वसन प्रकल्पामध्ये पुनर्वसन लोकांना घर दिलेले आहेत. ह्या घरामध्ये 180 स्क्वेअर फुटाचं घर हे त्या टायमाला सगळ्यात पहिलं मोफत भेटलं. ह्या योजनेमध्ये विकासकांनी अफरातफर करून त्यांना ओसी मिळाली नाही, म्हणून ह्या ठिकाणी काही जणांचे बाल्कनी पुढे आले. त्याचे 10 फूट बांधकाम, कुणाचं 2 फूट, कुणाचं 4 फूट, पण 8 फूट, 12 फूट असं बांधकामाला कारवाई करायला हे सारे पूर्ण फौजपाटा घेऊन आले, त्याचा आम्ही निषेध करतो. संस्कार सेवाभावी संस्था आणि आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी अभिनव शैक्षणिक योजना www.sanskarstudycloud.in वर स्वतःला रजिस्टर करा आणि संस्कार स्टडी क्लाउड वेबसाईटचे फायदे घ्या. 1 ते 10 तसंच 11वी 12वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण अभ्यासक्रम, ग्राफिक आणि ॲनिमेटेड व्हिडिओसह संपूर्ण विषयांचे परिपूर्ण कव्हरेज, विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांच्या निरसन ऑनलाईन पद्धतीने, अमर्यादित ऑनलाईन परीक्षा सत्र, पाठ्यपुस्तकं आणि नोट्सही उपलब्ध. संपूर्ण वेबसाईट आणि ॲप वापराचे रिपोर्ट्स आणि 24/7 तांत्रिक सहकार्य. ठाण्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आमदार श्री संजय केळकर यांची तमाम विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक भेट. आजच रजिस्टर करा www.sanskarstudycloud.in वर. पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन शॉपीचा संदेश घरोघरी आणा आता इको फ्रेंडली श्री गणेश. आपलं पर्यावरण श्री गणेश भक्तांसाठी घेऊन आला आहे. शाडूच्या मातीपासून तसंच नैसर्गिक रंगांनी तयार केलेल्या इको फ्रेंडली श्री गणेश मूर्ती. चला तर मग यंदाचा गणेशोत्सव साजरा करू ग्रीन शॉपीच्या पर्यावरण स्नेही श्री गणेश मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेने. आणि हो, कोविड काळात आपल्याला गर्दीत सहभागी न होता या मूर्ती घरीच विसर्जित करता येतील. मूर्ती मिळण्याचं ठिकाण आपलं पर्यावरण, दुकान क्रमांक 8, दादोजी कोंडे स्टेडियम, ठाणे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6. संपर्क क्रमांक 9987334277. पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन शॉपीचा संदेश घरोघरी आणा आता इको फ्रेंडली श्री गणेश. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, 5 पाखडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष असद चौस यांचा वाढदिवस काल अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. श्री असद चौस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना साखर वाटप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस संघर्ष संस्थेच्या महिला अध्यक्षा सौवृत्ता जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा सुजाता घाग, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री हेमंत वाणी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी स्थानिक नागरिकांना प्रत्येकी 2 किलो साखरेचं वाटप करण्यात आलं. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या संसाराला थोडासा हातभार लावावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं श्री असद चौस यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. साखर वाटपाचा स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यावेळी श्री सोनू माळी हे देखील उपस्थित होते. आज सर्वप्रथम मी असद जी चाऊस यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा देते. आणि आज त्यांनी साखर वाटून सगळ्यांच्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. आणि मला खात्री आहे की ज्यांनी ज्यांनी ती साखर घेतली ते चहा पिताना रोज असद जी चाऊसना आशीर्वाद देतील.
पण 2 वर्ष जे कोरोनाचा जो काळ चालला आहे, ह्या काळामध्ये एक काहीतरी गोडवा निर्माण होण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आज 500 किलो साखर वाटप ठेवली आहे. आणि त्या साखर वाटपच्या कार्यक्रमासाठी आमच्या वहिनी ऋता आवड मॅडम येऊन या कार्यक्रमास आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्या परिवाराचे आभार मानतो. तसेच आमच्या महिला अध्यक्ष, युती अध्यक्ष आणि या कार्यालयाचे जे मेन प्रमुख आहेत हेमंत वाणी साहेब यांच्या या कार्यक्रम या वॉर्डमध्ये आम्ही घेतलं. आणि या वॉर्डमध्ये खरंच काही गरजू लोक आहेत जे हिंमतला मानणारे लोक आहेत. त्या ठिकाणापासून आम्ही सुरुवात केली आणि पुढे चालून आम्ही महिला मंडळाच्या माध्यमातून अशा प्रत्येक विभागात काम घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ठाणे वाहतूक शाखेने कटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येवर मद्य प्रदर्शन करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध एका मोहिमेचं आयोजन केलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकल ट्रेन बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. अशातच गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहन चालक मद्यपान करून वाहन चालवतात आणि अपघात होत असतात. मद्यपान करून वाहन न चालवण्याबाबत वाहतूक शाखेच्या वतीने सातत्याने आवाहन करण्यात येतं. तरीही शहरामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 115 वाहन चालकांच्या विरोधात शनिवार आणि रविवार अशा 2 दिवशी मोटर वाहन कायदा कलम 185 अन्वये कारवाई करण्यात आली. तसंच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांसोबत प्रवास करणाऱ्या 44 सहप्रवाशांवर देखील यानिमित्ताने कलम 188 अन्वये कारवाई करण्यात आली. ही कारवाई अशीच चालू राहणार असून मद्यपान करून वाहन चालवू नये असं आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलं. ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये साधारणतः 115 ड्रायव्हर्स आणि 45 हे सहप्रवासी यांच्यावर आम्ही मोटर वाहन कायद्याच्या कलम 185 प्रमाणे आणि कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. ज्या वाहन चालकांकडे कुठलंही स्वतःच एकटेच आहेत आणि त्यांना वाहन चालवून घेऊन जाण्यासाठी दुसरा कुणीही नाही आहे, अशा सर्व वाहन चालकांचे आम्ही वाहनं जप्त केलेली आहेत. दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या दंड भरल्यानंतर ती वाहनं परत ताब्यात देण्यात येणार. स्थानिक भूमिपुत्र एकजुटीचा विजय असो दिबा पाटील अमर रहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव देण्यात यावं अशा प्रकारच्या घोषणा देत लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने ठाणे शहरामध्ये मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून गांधी उद्यानपर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जोपर्यंत दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची घोषणा होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन सुरू राहील असा इशारा यावेळेस डॉक्टर राजेश पडवी यांनी दिला. आज क्रांती दिन हा खरंच भारतीयांसाठी पवित्र दिवस आहे. मी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं एक मला वाक्य आठवतं, शिका आणि संघटित व्हा. पण मी तर त्यापुढे जाऊन माझ्या बांधवांना सांगेन, शिका, संघटित व्हा आणि आपलं अस्तित्व दाखवा. आज अस्तित्व दाखवायची वेळ आलेली आहे. आज आपण अस्तित्व दाखवलं नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र राहायचं आणि प्रत्येकाच्या सुखादुःखात प्रत्येक भूमिपुत्रांनी त्यांच्या मागे उभं राहायचं. व्यक्तीच्या जन्मापासून आकड्यांचा खेळ सुरू होतो. प्रत्येक अंक जीवनावर परिणाम करतो आणि मग तो कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक अशा प्रकारचा परिणाम घडून आणतो. अंकशास्त्र अर्थात न्यूमरोलॉजीमध्ये व्यक्तीच्या जीवनावर अंकांचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करून सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न केला जातो. कर्मा न्यूमरोलॉजीच्या सुप्रसिद्ध अंकशास्त्रतज्ञ मानसी काळे यांनी अशा प्रकारे अंकशास्त्राचा प्रभावी वापर करून अनेकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवले. अशाच पद्धतीने व्यवसायाने ब्युटिशियन असलेल्या नेहा या देखील व्यावसायिक यशासाठी झगडत होत्या. त्यांना काही केल्या आपल्या व्यवसायामध्ये यश प्राप्त होत नव्हतं. त्यातच लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत होतं. अशात कुणीतरी त्यांना मानसी काळे यांचं नाव सजेस्ट केलं आणि त्यानंतर मानसी काळे यांच्याशी कन्सल्टिंग करून नेहा यांनी आपल्या अंकांमध्ये काही बदल घडवले आणि त्यानंतर आज त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना अपेक्षित असं यश प्राप्त होऊ लागलं आहे.
लॉकडाऊनच्या काळामुळे खूप सारं नुकसान झालंय, सगळ्यांचंच झालंय, पण ऑलमोस्ट खूप गोष्टी थांबल्या गेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्यांनी मला खूप छान गाईड केलं, त्यांनी खूप काही उपाय सांगितले, खूप गोष्टी मला कॅरी करण्यासाठी दिल्या आणि त्याचे मला खूप छान इफेक्ट आले. काही निगेटिव्ह गोष्टींमुळे लाईफमध्ये निगेटिव्ह गोष्टी घडत गेल्या, तर त्या निगेटिव्ह गोष्टी कशा पॉझिटिव्हली हँडल करायच्या ह्याचे सर्व गाईड त्यांनी मला खूप छान केलं आणि माझा खूप छान एक्सपिरियन्स आहे त्यांच्याबद्दल. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978-0046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91-22-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. अतिवृष्टीमुळे पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुराच्या पाण्यातील अडकलेला गाळ काढण्यासाठी बुधवार दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 ते गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. अतिवृष्टीमुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झाला आहे. सदरचा गाळ पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झाला आहे, त्यामुळे शहराला पाणी पुरवठा गेल्या 4-5 दिवसापासून कमी होत आहे. सदरचा वाहत आलेला गाळ काढण्यासाठी बुधवार दिनांक 11 ऑगस्ट सकाळी 9 ते गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट सकाळी 9 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कालच्या दिवसात 2265 एवढ्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यामध्ये 49 जण नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर 44 जणांना काल डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलं. शहरामध्ये आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2588 एवढी आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या काल 1 एवढी होती, त्यामुळे शहरामध्ये आता कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2069 एवढी झाली असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. काल
जो मृत्यू झाला तो पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे। शहरातील रिकव्हरी रेट आता 98.05% पोहोचला असून शहरातील डबलिंग रेट आता 2001 दिवसांपर्यंत गेला आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।